जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदान कपात करणाऱ्या केंद्र सरकारचा मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदान कपात करणाऱ्या केंद्र सरकारचा मध्यान्ह भोजन योजनेवर 100% अनुदान तरतूद झालीच पाहिजे मध्यान्ह भोजन योजनेवर 100% अनुदान तरतूद झालीच पाहिजे प्रकाश दाने जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्र सेवा दल औरंगाबाद। यावर्षी या बजेट मध्ये केंद्र सरकारने या मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत आपली आर्थिक तरतूद ही कपात केलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून दिवसेंदिवस आपण पाहतो की जशी महागाई वाढली तशा पद्धतीने तरतूद ही वाढली पाहिजे, परंतु मागच्या आर्थिक वर्षामध्ये 12,000 कोटीची तरतूद असताना यावर्षी कमीत कमी 15,000 कोटीची तरतूद ही असणं आवश्यक होती, परंतु त्याच्याऐवजी या केंद्र सरकारने 10,000 कोटी तरतूद केलेली आहे। वास्तविक पाहता गेल्या 2 वर्षापासून या मध्यान्ह भोजनेसाठी आपल्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शाळेत येत नव्हते, परंतु या मध्यान्ह भोजनेच्या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उपस्थितीमध्ये देखील वाढ झालेली आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील चांगले राहतं आणि विद्यार्थ्यांचं पोषण व्हावं यासाठी केंद्र सरकारने ही योजना गेल्या अनेक वर्षापासून अंमलात आणलेली आहे, परंतु यावर्षी केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये कपात केलेली आहे। तर आमची या राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं अशी विनंती आहे केंद्र सरकारला, आज आपण आम्ही भारतभर अशा प्रकारचं आंदोलन करतो आहे आणि माननीय वित्तमंत्री केंद्र सरकार यांच्यापर्यंत आमचा मेसेज देत आहोत आणि आर्थिक तरतूद ही कमीत कमी 20,000 कोटीपर्यंत करण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। या आंदोलनामध्ये किती कर्मचारी सहभागी आहेत? आंदोलन आज आम्ही भारतभर सर्व जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत, त्याच्यानंतर ग्रामीणमध्ये सर्व तहसील कार्यालयावर तालुका अध्यक्षांच्या मार्फत तहसीलदारांना निवेदन देत आहोत आणि हे आंदोलन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यभर होत असून आमच्या म्हणजे भारतभर हे आंदोलन होत आहे अशा प्रकारचा कॉल आमच्या केंद्रीय कार्यकारिणीनं या ठिकाणी दिलेला आहे सर्व राज्यांना आणि हा आज जे आंदोलन आहे हे संपूर्ण भारतभर होत आहे त्या राज्यामध्ये त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि तहसील कार्यालयावर। जर आपली मागणी मान्य नाही झाली तर पुढची रूपरेषा काय राहणार? जर आमची मागणी मान्य झाली नाही तर केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीनं जे काही आदेश या आंदोलनाच्या बाबतीमध्ये या मागणीवर जे काही आदेश येतील त्याचा आम्ही पुढील त्यानुसार आम्ही त्याची अंमलबजावणी करू आणि त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू, कारण केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीनं जे काही आदेश येतील त्यानुसारच आम्ही आंदोलन करतो, कारण या ठिकाणी आम्ही आमच्या लेवलवर कुठल्या प्रकारचा निर्णय हा घेत नाही। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर नितीन वैद्य साहेब आहेत आणि राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे प्राध्यापक अर्जुन कोकाटे आहेत। आपलं नाव? मी प्रकाश दाने जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्र सेवा दल औरंगाबाद।